आरक्षणावरनं राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांचा संघर्ष आता टोकाला पोहोचलाय. सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेल्या आवाहनानंतर सुद्धा हे दोन्ही नेते एकमेकांवरती टीका करणं थांबवत नाहीयेत आणि यातून महाराष्ट्राचं सामाजिक सौहार्द बिघडण्याची शक्यता निर्माण झाली. बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ. मला धमकी आणखीन काय, गोळ्या मारणार, अमुक करणार, फायरिंग करणार. वा काय रे, काय दादागिरी तुझी? ओपन दादागिरी करतोय. मी त्याला तर घरात रे चॅलेंज दिले. मी जन्मल्यापासून आत्ता बरे आपले नार्कोटिक्स करा. जर दारूचं काही निघालं ना आपल्या शरीरात, त्या दिवशी मी जिवंत समाधी घालत आहे. मी बोललो माग सरकत नाही माझ्या मराठ्याला माहिती नसता, मग तेने तरी घ्यायची. जर नाही त्याला घ्यावाच लागणार, कारण एवढं ठाम बोलतो. अरे मी दारू सोडणार आहे, 1700-1800 दारू सोडले असते मी लोकांच्या आत्ता. मी दारू पिणाऱ्याला वाईट शब्दात बोलतो, दुसऱ्या दिवशी पियत नाही, सुटावं म्हणून वाईट शब्दात बोलतो. त्याला काय माहिती एडपट तुमकड. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील विरुद्ध ओबीसीसाठी लढणारे मंत्री छगन भुजबळ यांच्यातला संघर्ष आता या पातळीवर पोहोचलाय. जरांगे पाटील आणि भुजबळ हे जाहीर सभांमधून एकमेकांना लक्ष्य करताना दिसताय. मराठा आरक्षणासाठी दिलेली 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमची तारीख जसजशी जवळ येते तस तशी दोन्ही बाजूंनी टीका तीव्र होताना दिसतीय. जरांगे आमची लायकी काढतो, काही बोलतो काही बोलतो. तू मला बोलतो तो येवल्याचा काय येडपाट आहे म्हणतो. येवल्याचा येडपाट काय सांगायचं याला. एक म्हण आहे, आधीचं मरकट त्याच्यामध्ये मद्य प्याला. म्हणजे आधीच माकड आणि त्याच्यात बेवडा प्याला. काही बोलतोय. अरे आमची लायकी तू काय पाहतोस? त्याला काय करायला पाहिजे आता महाजन साहेबांनी? त्याला एरवड्याचं त्या बराळ्याच्या हॉस्पिटलने गोळ्या सुरू करायला पाहिजे लवकर, नाही ते असं बधीर होईन. ते गोळ्या सुद्धा गिळायच्या लायकीचं न राहायचं, अशातच त्याला न्यावा, कारण ते लईच बधीर झालंय आता. त्याला काही सुचण्याच, ते काय करायलंय त्याला वाचवण्यासाठी स्वतःला गोरगरीब ओबीसी बांधवांचा वापर करायला लागले आणि स्वतः वाचवायला लागले. ओबीसींतून आरक्षण मागणं कुणबी प्रमाणपत्र मागणं चूक आहे, तर सरकारला तारखेची मुदत देणं देखील चूक असल्याचं भुजबळांचं म्हणणं आहे. तर 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर ठाम असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय. जा आणि त्या जरांगेला सांगा बाबा ओबीसी आरक्षणातून वाटा मागणं चूक आहे, जाळपोळ करणं चूक आहे. जिवंत काढतूस बाळगणाऱ्याला, पिस्तोल बाळगण्याला त्याच्या बरोबर दोस्ती करणं चूक आहे. अमुकच तारखेपर्यंत दिलं पाहिजे अशी बालिश मागणी करून शासनाला धमकी देणं चूक आहे. त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत वेळ पाहिजे. जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जे आमच्या तज्ज्ञांना लिहून घेतलंय त्या पद्धतीनं जर कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना द्यायचं असं आरक्षण, तर 24 डिसेंबर पर्यंत मात्र तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. हे 8-15 दिवसात होणार नाही, तर तिथपर्यंत मराठा समाजानं त्यांना 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे. त्यामुळे कमी वेळ असण्याचं काही कारण नाही. सरकारच्याच मनाप्रमाणे आता सगळं झालेलं आहे, त्यामुळे सरकार 100% मराठ्यांना आरक्षण देणार आशा आहे. म्हणून तर समाजानं त्यांना 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला होता. आता ते त्याचं एकट्याचं ऐकून मराठा समाजावर अन्याय करतील असं वाटत नाही आणि त्यांनी तो करू पण नाही. मंत्रिमंडळातील मातब्बर नेते छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण लढ्याचे महत्वाचे नेते मनोज जरांगे यांच्यातला हा कलगीतुरा मनोरंजक नाही तर चिंता वाढवणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांतील मोठ्या नेत्यांनी या दोन्ही नेत्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं असलं तरी देखील जरांगे भुजबळ ऐकायला तयार नसल्याचं दिसतंय. दोघांच्या भाषणात एकमेकांबाबत वापरली जाणारी एकेरी उल्लेखाची भाषा शिव्या हे निश्चितच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेशी नाहीये. दोन्ही नेते राज्यातील मोठ्या समाजाचं नेतृत्व करतायत. त्यांच्यातील वादाचा परिणाम हा महाराष्ट्रावर होऊ शकतो याचं भान या दोन्ही नेत्यांनी बाळगण्याची गरज आहे. मनीष गायकवाडसह
सचिन जिरे, पुढारी न्यूज, मुंबई.